नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सचिन पाटील गायकवाड यांच्या शेतामध्ये आणि त्यांनी या ठिकाणी टरबूज लागवड केलेली आहे आणि सचिन भाऊ यांनी खूपच कमी वयामध्ये शेतीतून खूप चांगली अशी प्रगती केलेली आहे आणि आज आपण त्यांच्याकडून टरबूज लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत. सचिन भाऊ नमस्कार. नमस्कार. तर आम्हाला या ठिकाणी तुम्ही सांगा, हे जे टरबूज तुम्ही लागवड करता तर हे किती वर्ष आहे तुमचं टरबूज लागवडीचं? हे आमचं दुसरं वर्ष आहे टरबूज लागवडीचं. तर या टरबूज लागवडीबद्दल आम्ही माहिती घेणारच आहोत तुमच्याकडून. तर प्रथम आम्हाला तुम्ही सांगा की या मागच्या वर्षी तुमचा कसा अनुभव राहिला टरबूजाचा, किती उत्पन्न मिळालं? पहिलंच वर्ष होतं माझं टरबूज लागवडीचं आणि त्याच्यात मला मस्त उत्पन्न राहिले, म्हणजे भरपूर नफा राहिला आहे मागल्या वर्षी. मला किती टन माल निघला होता तुमचा? मागल्या वर्षी 22 टन माल निघला होता जवळपास. 20 टन मोठा माल होता आणि 2 टन छोटा माल निघला होता. आणि हे किती क्षेत्रामध्ये? हे 1 एकर क्षेत्रामध्ये लागवड केली होती मी, तर 1 एकर क्षेत्रामध्ये मस्त राहिलंय मला. अच्छा अच्छा. आणि किती सरासरी उत्पन्न असतं एका एकरामध्ये? 1 एकरामध्ये आता बरेच जण म्हणते 30 टन 35 टन माल निघलाय, पण माझा 62 टन माल निघला होता आणि मला जवळपास मोठ्या मालाला 12.5 रुपये किलोचा भाव सापडलाय. तर मोठ्या मालाचंच माझे 2.5 लाख रुपये झालते आणि समजा दो टन माल होता त्याचे 10,000 रुपये झालते, असे टोटल मला 2,60,000 रुपये राहिले. म्हणजे तुमच्या 1 एकरामध्ये 2,60,000 रुपये टरबुजातून उत्पन्न मिळालंय. हो. आणि हा जो भाव भेटलाय तुम्हाला 12.5 रुपयाचा, दरवर्षी असा भाव मिळतो? दरवर्षी असा भाव मिळण्याची काय समजा गॅरंटी नसते, पण मग मालावर असतं शेवटी. तरी पण मग आपले उत्पन्न चांगलं काढण्याचं आपल्या हातात आहे आणि जवळपास 6 रुपये किलो जरी भाव भेटला तरी निम्म्याला निम्मे पैसे राहतेच. समजा माझे मागल्या वर्षी 1 एकरी 6,500 रुपये खर्च झालता तरी मला निव्वळ नफा 2 लाख रुपये राहिला आणि 6 रुपये किलोनं जरी 20 टन माल निघलाय तर जवळपास 1,20,000 होतील 20 टन मालाचे, तरी पण आपल्याला निम्मे पैसे राहतील त्याच्यात. शेतकरी मित्रांनो, आपल्या हातात फक्त उत्पन्न काढणे भाव मिळेलच याची गॅरंटी नसते, परंतु आपण जितक्या कमी खर्चात जास्त उत्पन्न काढलं तर निश्चितच टरबूज लागवडीतून आपण खूप चांगला नफा मिळू शकतो. तर आज आपण यांच्याकडून टरबूज लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम सांगा, आता ही जी तुम्ही टरबूज लावलेली आहेत ती तिला सुरुवातीला कोणतं खत टाकलंय? सुरुवातीला याला आता बेसल डोस केलेला आहे. बेसल डोसमध्ये 1 एकर समजा 2 DAP बॅग, 1 किट A2Z वापरलं आहे त्याच्यात, 1 पोटॅश वापरली. बेसल डोसमध्ये पहिला आपली नांगट करून बेड मारून घेणे, बेडावरती बेसल डोस टाकून शेणखत 2-3 टेलर आपल्याकडे काय असेल ते शेणखत चांगलं असते. नंतर व्यवस्थित खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन महत्त्व आहे सुरुवातीला. जास्त कमी सुरुवातीला पाणी कमी पाहिजे त्याला, जास्त जर पाणी झाले तर येल वाढत नाही. आणि नंतर जशी टरबूज वाढतील तशी आपल्याला पाणी प्रमाण वाढवायचं आहे. हा, नंतर पाण्याचं प्रमाण वाढीत चालायचं, खत व्यवस्थापन आणि योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतायचं. आणि याच्यात तुम्हाला जे कीड वगैरे पडते त्यासाठी औषधं मारण्यासाठी तुम्ही कोणाचा सल्ला वगैरे घेता? हा, BM चव्हाण आहे आपले एक मालगावचे, त्यांच्याकडून तुम्ही फवारणीसाठी मार्गदर्शन घेता. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे की सुरुवातीला टरबुजासाठी पाणी कमी द्यायचं आहे आणि जसजशी टरबुजाची वाढ होईल तसं तसं पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे आणि योग्य वेळी फवारणी करायची आहे. जर तुमच्या टरबुजावर काही कीड वगैरे तुम्हाला दिसली तर तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकता आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकता. तर धन्यवाद सचिन भाऊ, तुम्ही आमच्या चॅनलवर आलेत आणि टरबूज लागवडीबद्दल माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. चला तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.